नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आपण मकर संक्रांत स्पेशल रेसिपी पाहणार आहे ती रेसिपी म्हणजे तिळाचे लाडू मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ म्हणून वाटले जाणारे लाडू तिळाचे लाडू हे लाडू एकदम मोसूत होतात चवीला देखील भन्नट लागतात अजिबात कडक होत नाही दिसतातही सुंदर तिळाचे लाडू संक्रांतीला मोस्ट ऑफ बनवले जातात बट हे लाडू संक्रांतीला बनवू शकता इतर वेळेस देखील बनून खाऊ शकता चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी येथे दोनशे ग्रॅम सफेद तिळ घेतलेली आहे त्याचबरोबर दीडशे ग्रॅम देशी गुळ पन्नास ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वाटीने सांगायचे झाल्यास एक वाटी गूळ तर दोन वाटी सफेद तीळ आणि तीच अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट तुम्हाला जर लाडू जास्त गोड हवे असेल तर गुळ जास्त वापरू शकता त्यासोबत घेणार आहे मी एक चमचा साजूक तूप सर्वप्रथम मी गॅसवरती कढई गरम करून घेतली त्यामध्ये तिळ टाकून लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे तिळाचा गच्चेपणा घालवायचे आणि तिळ भाजत असताना एकसारखे हलवत राहायचे तिळाचा रंग देखील बदललेला आहे तिळ तडतड वाजायला लागले की आपले तिळ परफेक्ट वाजले आहे असे समजायचे आणि तिळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकले ते वितळून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये टाकायचा बारीक चरलेला देशी गुळ लो फ्लेमवरती गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे गुळ वितळत असताना तो देखील चमच्या सहाय्याने सारखा हलवत राहायचा आहे हे पाक गुळ वितळत आलेला आहे अजून थोडा वेळ लागेल गुळ पूर्णपणे वितळलेला आहे त्यामध्ये अजिबात गुळाचे खडे नाही गुळाचा पाक बनवत असताना पाकामध्ये गुळाचे कडे राहिले नाही पाहिजे गुळाच्या पाकाला उकळी येऊन द्यायची म्हणजे फेसवून द्यायचं आहे पाकाला उकळी आल्यावर त्यामध्ये टाकायचे दोन चमचे पाणी पाणी पाकामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर अर्धा मिनटाने गॅस बंद करायचा हे पाणी छान मिक्स करून घेतलेले आहे आता त्यामध्ये टाकायचे भाजून घेतलेले सफेद तीळ आणखी त्यासोबत जाईन शेंगदाण्याचा कूट हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे ह्या मिश्रणाचा एक जीव झाला पाहिजे तुम्ही यामध्ये या स्टेपला वेलची पूड पूड टाकू शकता मी मुद्दाम टाकली नाही कारण प्रत्येक वस्तूला स्वतःची अशी एक चव असते त्या चवीची मजा काही वेगळीच असते तुम्हाला जर यामध्ये वेलची पूड पूड आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता मिश्रण छान मिक्स झाले की थोडं थंड करून घ्यायचे मिश्रण कोमट झाल्यावर त्याचे लाडू बनवून घ्यायचे त्यासाठी मी हाताला थोडंसं तूप चोळून घेतलेलं आहे तुम्ही येथे ते तेलाचा देखील वापर करू शकता हे आपण तिळगुळाचे लाडू बनवत आहे त्यामुळे हे लाडू छोटे छोटे बनवायचे लाडू बांधत असताना तो छान प्रेस करत करत बांधायचा म्हणजे लाडू एकदम घट्ट बांधला जातो ही बात तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट तयार झाला आहे आपला तिळगुळाचा लाडू तो आता एका प्लेटमध्ये ठेवून देऊया अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे तुम्ही देखील येणाऱ्या मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू बनवा त्याचा आनंद घ्या आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हे बा तयार झाले आहे आपले तिळगुळाचे लाडू आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये तीस ते बत्तीस लाडू तयार होतात हे बा मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवतो आपले लाडू अजिबात कडक झालेले नाही एकदम मऊ झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाची म्हणजे काळजी घ्या सुरक्षित राहा हेल्दी खात राहा थँक्यू फॉर वॉचिंग